आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, मी सुरेश गरड, नवा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. आमदार शशिकला जुले यांना पुन्हा निवडून देण्यासाठी महिलांनी केला निर्धार. विकास कामांचा डोंगर उभारला आणि पतन नसलेल्यांना आर्थिक मदत केली हे कोणीही विसरू शकणार नाही. गवळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे आश्वासन. मिरजेत गवळी कट्टा येथे शाखा उद्घाटन व बहुउद्देशीय भवनची पाया खुदाई. बोरगावचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड. कुरुंदवाड येथे नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी. खटावचे ग्रामदैवत सोमेश्वर व अमोघ सिद्धी देवाची यात्रा विविध कार्यक्रमांनी संपन्न. जत तालुक्यातील टिप्पेहाळी येथे 3,18,000 किमतीच्या गांजा शेतीवर छापा, आरोपी बाळासाहेब शिंदेला अटक. मणिकवाड मधील ट्रान्सफॉर्मर धोकादायक, दुर्घटना होण्याआधीच ट्रान्सफॉर्मर काढावा, नागरिकांची मागणी. भाजपानं मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देण्याचं काम केलं, नामदार दिलीप कांबळे. अच्छे दिनाचे गाजर दाखवणाऱ्या भाजपचा इसरकंजित मनसेच्या वतीने गाजर दाखवून निषेध. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड. पुणे येथे झालेल्या बैठकीत नेते शरद पवार यांनी केली घोषणा.